पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, एमआयडीसी अवधान धुळे. नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील पालेभाज्या फळभाजी क्षेत्राचं मोठं नुकसान. भाजीपाल्याची आवक मंदावली, मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत धुळे तालुका स्तरावर बोरीसला दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस. बोरीस शिवारात जलस्तर उंचावला. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केवळ गणपती मूर्तीच नव्हे तर आता मखर आणि आरास साहित्य देखील पर्यावरणपूरक. कागदापासून मखरांची निर्मिती. बैलपोळा 15 दिवसांवर आल्याने धुळ्यातील कुंभारवाड्यात पूजनासाठी मातीच्या बैलांची निर्मिती. कुंभार कुटुंब रमले बैलजोडीच्या निर्मितीत. आणि सामाजिक दायित्व स्वीकारून दुर्बल घटकांना मदत करायला हवी असे म्हणत धुळ्यातील आशा फाउंडेशनतर्फे अंधशाळेत ब्रेल लिपीचे कागद वितरित. आता बातम्या पाहूया विस्तारानं. पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील भाजीपाल्याचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. परिणामी बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. साहजिकच भाजीपाल्याचे दर सध्या तरी मध्यमवर्गीयांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे गेले आहेत. फळभाज्यांचे दर सरासरी 80 रुपये प्रति किलो तर पालेभाज्या 100 ते 120 रुपये प्रति किलो आहेत. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे मध्यमवर्गीय गृहिणींनी भाजी मंडईकडे पाठ फिरविली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात 4 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट या काळात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीसह पांझरा, बोरी, बुराई, कान या नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला. पुराच्या पाण्यामुळे अनेक नद्यांच्या दोन्ही बाजूस असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदीकाठी असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी शेतीच्या पद्धतीत बदल करून पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला आणि फळभाज्यांची लागवड केली. गिलके, दोडके, कारले, ढेमसे, वांगे, वाल, कोबी, कांद्याची पात, मेथी, पालक, पोकळा असा भाजीपाला उत्पादित केला. परंतु नद्यांना आलेल्या पुरामुळे शेती वाहून गेली. अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. साहजिकच गेल्या 15 दिवसांपासून बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. सरासरी फळभाज्या 80 रुपये प्रति किलो आहेत तर पालेभाज्या 100 ते 120 रुपये प्रति किलो आहेत. वांगे, दुधी भोपळा, दोडके, कारले, वाल या भाज्या 80 रुपये प्रति किलो तर मेथी, पालक, पोकळा या भाज्या सरासरी 100 रुपये प्रति किलो आहेत. दरवाढीमुळे मध्यमवर्गीय गृहिणींनी भाजी मंडईकडे पाठ फिरविली आहे. परिस्थिती पूर्ववत होण्यास अजून काही दिवस लागतील. इतर क्षेत्रातील भाजीपाल्याची आवक होईल तेव्हा दर कमी होतील असे विक्रेत्यांनी सांगितले. नंतर पाणी पाऊस पहिले कमी असल्यामुळं नंतर नदीला पाणी पाऊस पडल्यामुळं थोडा माल खराब झाला. थोडे 4-5 दिवस मालाचे भाव थोडे वाढले होते पण आता नियंत्रणात आलेले. साधारणतः टमाटे 20 रुपये किलो चालू आहे, काकडी 20 ते 30 रुपये किलो चालू आहे. वाटाणा नवीन आहे, आला तो पहिले 120 रुपये किलो होता, आता 50 ते 60 रुपये किलो प्रति किलो चालू आहे. भेंडी प्रति किलो 60 रुपये चालू आहे, गिलके प्रति किलो 60 रुपये चालू आहे. आपला भेंडीचा प्रति किलो 40 रुपये ते 50 रुपयाच्या दरम्यान चालू आहे. गवार प्रति किलो 60 रुपये चालू आहे. शेवगाच्या शेंगा 15 रुपये भाव, 20 रुपये भाव चालू आहे. साधारणतः कंट्रोलले आता मार्केटात नवीन आले होते, आले ते 240 रुपये किलो होते तर त्याचे जर आता साधारणतः 80 ते 100 रुपयावरती आलेले. वांगे पाणीमुळं खराब झाले होते, त्याचेही दर आता 20 रुपये भाव 50 ते 60 रुपये किलो आहे. फुलावरचे दर प्रति किलो 50 ते 60 रुपये. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. या पुरात गाळ आणि काडी कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे. महापालिका प्रशासनातर्फे स्वच्छता अभियानाअंतर्गत दुसऱ्या दिवशी शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पांझरा नदी काठावरील गणपती मंदिराजवळ काडी कचरा काढण्यात आला.
धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला दमदार पावसानंतर पूर आला. पुरात वाहून आलेला गाळ काडी कचरा शहरात उभारण्यात आलेल्या पुलाच्या कठड्यावर अडकला. मोठ्या प्रमाणात हा कचरा आल्यामुळे आता तो कुजण्याची शक्यता निर्माण झाली. त्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेने स्वच्छता अभियान राबविले. आरोग्य विभागातील सुमारे 400 कर्मचारी जेसीबी यंत्र ट्रॅक्टर आणि इतर साहित्याचा उपयोग करीत गाळ आणि कचरा बाहेर काढला जात आहे. त्याचवेळी नदीकाठच्या भागात फवारणी देखील करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहकार्य करावे तसेच आपापल्या भागात स्वच्छता राखावी असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या सत्यमेव वॉटरकप स्पर्धेत धुळे तालुक्यातील बोरीस गावानं तालुका पातळीवरील द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळवलंय. रोख 6 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात सरपंच सौधर्ती निखिल देवरे, युवा नेते निखिल देवरे आणि पाणी फाउंडेशन अंतर्गत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार वितरणास अभिनेता आमिर खान यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पाणी प्रश्नाकडे लक्ष वेधत अभिनेता आमिर खान यांनी सत्यमेव जयते या जलसंधारणाच्या स्पर्धात्मक कार्यक्रमाची घोषणा केली. अनेक गावांना आणि ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले. यंदाचा उन्हाळा संपण्यापूर्वी राज्यभरात झालेल्या स्पर्धेत धुळे तालुक्यातील बोरीस गावाने सहभाग घेतला. सरपंच धरती देवरे आणि युवा नेते निखिल देवरे यांनी साथ घातल्यानंतर बोरीस गावातील आबालवृद्ध जलसंधारणाच्या कामात सहभागी झाले. रखरखत्या उन्हावर मात करीत सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी किमान 3 तास असे एकूण 6 तास श्रमदान करीत अविश्वसनीय कामे केली. श्रमदान करताना 32 शेततळे साकारण्यात आले. त्यात प्रत्येकी 1.5 एकर क्षेत्रफळाचे 2 शेततळे, 2500 चौरस मीटरचे 2 तर 625 चौरस मीटर क्षेत्राचे 30 शेततळे उभारण्यात आले. गावालगतच्या डोंगरावर सर्वसाधारण आणि खोलवर समतलचर खोदण्यात आले. मातीचे नालाबांध बांधताना नाल्याचे खोलीकरण रुंदीकरण करण्यात आले. धरण तलाव बंधाऱ्यातील गाळ काढण्यात आला. नवीन बंधारे बांधण्यात आले. बांधाची गळती रोखण्यासाठी अनेक ठिकाणी दगडी पिचिंग करण्यात आले. शेतीच्या बांधाची बंदिस्ती करताना शोष खड्डा तयार करून त्यात छतावरील पाणी सोडण्यात आले. यंदा श्रावणाच्या प्रारंभी तालुक्यात दमदार पाऊस झाला. पाऊस झाल्याने शेततळे बंधारे नाला क्षेत्रात पाणीसाठा निर्माण झाला. डोंगरावरील समतर चरांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात उंचावली. आज विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण झाले. गावाच्या पाणी पुरवठा योजनेचे स्रोत बळकट झाले. स्पर्धेच्या परीक्षण समितीने बोरीसला धुळे तालुक्यातील 2ऱ्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर केले. पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुलात 11 ऑगस्टला पुरस्काराचे वितरण झाले. अभिनेता आमिर खान, श्रीमती किरण राव यांच्यासह पाणी फाउंडेशनचे पदाधिकारी, स्पर्धेच्या परीक्षण समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. धुळे तालुका पातळीवरील द्वितीय क्रमांकाचे बक्षीस बोरीस गावास देण्यात आले. 6 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सरपंच सौ धरती निखिल देवरे, युवा नेते निखिल देवरे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपसरपंच दिलीप बेहरे, माजी उपसरपंच विश्वास पाटील, मूर्तिकार रवी चित्ते, आत्माराम मोरे, विजय देवरे, युवराज भदाणे, उमेश देवरे, भूषण देवरे, मंगेश पाटील, गणेश देवरे, मनोज देवरे, हितेंद्र देवरे, श्याम महाले आदी पुरस्कार स्वीकारताना उपस्थित होते. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED टीव्ही, LED 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3 डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट LED टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011.
मॅडम वन मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही. हे किलो द्या. वन के जी. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे. फोन क्रमांक 0252-62-640-623. नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट. DVD प्लेअर. होम थिएटर खरेदी करा साऊंड बार सह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज. सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स. वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री. शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर. कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर. टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर. संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स. दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर. सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर. नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे. फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते. जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते. दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सील बंद केला जातो. दुधात पाणी भेसळ होतच नाही. दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय. नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल. घरपोच दूध 1/2 आणि 1 लिटर या प्रमाणात मिळेल. तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल. आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे. मोबाईल 78-875-84-977, 98-347-93-223. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. गणेशोत्सवासाठी मूर्तिकार आणि कलावंतांकडून काम अंतिम टप्प्यात आले. मूर्तिकारांकडून मूर्तीवर रंगरंगोटी होत असतानाच कलावंतांनी आकर्षक मखर तयार केले आहेत. पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाल्यानं मखरांची निर्मिती देखील पर्यावरणपूरक होत आहे. कागदाच्या लगद्यापासून आकर्षक मखरे तयार केली जात आहेत. मागणीनुसार मखरे तयार केली जात आहेत अशी माहिती मखर तयार करणाऱ्या कलावंतांनी दिली. लोकमान्य टिळकांनी पुण्यात स्वातंत्र्यपूर्व काळात गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाल्याची नोंद आहे. साहजिकच वर्षागणिक शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या वाढली. उत्साही पदाधिकाऱ्यांकडून उंच गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य देखावा सादर करण्याकडे भर राहिला. त्यामुळे मूर्तिकारांसह अन्य कलावंतांना चांगली संधी मिळाली. गणेशोत्सव जवळ आल्याने मूर्तिकार रंगरंगोटी करीत आहेत. त्याचवेळी गणेशमूर्ती स्थापन झालेल्या मंडपाची सजावट होण्यासाठी इतर कलावंत मखर तयार करीत आहेत.
गणपती मूर्ती स्थापन केली त्या भागात मखर आणि इतर आकर्षक देखावे सादर केले जातात. सध्या धुळ्यातील कलावंतांनी मखराची निर्मिती अंतिम टप्प्यात आणली आहे. नैसर्गिक देखावा तयार करण्यास साधारणपणे एप्रिल महिन्यात सुरुवात होते. बाजारात मिळणारी तयार मखरे मशीनद्वारे तयार केली जातात, पण आम्ही हस्तकौशल्याचा वापर करीत मखर तयार करतो. अलीकडे पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे, त्यामुळे सण उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न होत आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मागणीप्रमाणे पर्यावरणपूरक मखरे तयार केली जातात. त्यासाठी कागद आणि पुठ्ठ्यांचा वापर केला जातो. आकर्षक रंगसंगती साधली जाते, असे मखरांची निर्मिती करणाऱ्या कलावंतांनी सांगितले. शेती कसण्यासाठी शेतकऱ्याला साथ देणाऱ्या बैलांचा सन्मान करणारा पोळा सण 15 दिवसांवर आल्यानं मातीपासून बैल निर्माण करण्यात कुंभार कुटुंब व्यस्त झाले. कुटुंबातील लहान थोर सारेच बैलांच्या निर्मितीत व्यस्त आहेत. घरातील महिला आणि मुली मातीनं साकारलेले बैल अधिक आखीव रेखीव दिसावे यासाठी रंगरंगोटीचं काम करीत आहेत. यंदा मातीच्या बैलांच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. लहान मोठ्या आकाराच्या बैलांची किंमत 20 रुपयांपासून 150 रुपयापर्यंत आहे. जिल्ह्यातील बहुसंख्य लोक शेती कसतात. शेतीवरच साऱ्यांचे उदरभरण होते. शेती कसण्यासाठी बैल शेतकऱ्याला साथ देत असतो. ऊन वारा पाऊस असला तरी बैल शेतकऱ्याबरोबरच राबत असतो. बैलांच्या श्रमामुळे आपण सुखी जीवन जगतो, अशी धारणा शेतकऱ्यांची आहे. त्यामुळेच बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी कुटुंब बैलांचा सन्मान करते. ग्रामीण भागात बैलपोळ्यानिमित्त आनंदाला उधाण आलेले असते. सायंकाळी सजविलेल्या बैलांना खरीपाचे धान्य आणि पंचपक्वान्न देऊन ऋण व्यक्त केले जातात. बैलांची मिरवणूक देखील काढली जाते, पण हे सारे शहरी नागरिकांच्या वाटेला येत नाही. शहरात बैलपोळा साजरा करताना मातीपासून बनविलेल्या बैलांचे पूजन करीत बैलांचे आभार मानले जातात. प्रत्येक घरी मातीचे बैल पूजले जातात. त्यामुळे शहरातील सुभाष पुतळ्याजवळ राहणाऱ्या कुंभारवाड्यात आता मातीपासून बैलांची निर्मिती केली जात आहे. घरातील सर्वच सदस्य मातीचे बैल बनविण्यात व्यस्त आहेत. घरातील महिला आणि मुली मातीच्या बैलास आखीव रेखीव करताना त्याला रुबाब प्रदान करीत आहेत. रेखीव डोळे, आकर्षक झूल, गळ्यातील सोनेरी घुंगरू दिसावेत यासाठी उत्कृष्ट रंगसंगती साधली जात आहे. या संदर्भात मूर्तिकार हरीश चव्हाण यांनी सांगितले की दूरवरून माती आणावी लागते, रंगावर बऱ्यापैकी पैसे खर्च होतात, पण तरीही यंदा आम्ही मातीच्या बैलांच्या किमतीत वाढ केलेली नाही. लहान मोठ्या आकारमानानुसार मातीच्या बैलांची किंमत केली जाते. येथे भावना महत्वाची असल्याने अनेक नागरिक पैशांचा विचार न करता मातीच्या बैलांची खरेदी करतात. यंदा 20 रुपयांपासून 150 रुपये किमतीची बैल जोडी आमच्याकडे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. बैलांमध्ये आमच्याकडे 20 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतचे जोडी आहेत. त्यानंतर आम्ही आता आम्हाला म्हणजे कलराची वाढ झालेली बैलांमध्ये, तरी पण आम्ही सध्या पुरता तोच रेट लावला आहे बैलांचा. 1 रुपयाने पण महागाई केलेली नाही आहे बैलांमध्ये. आणि आमच्यापाशी सगळे छोट्या साईजपासून ते मोठ्या साईजपर्यंत सर्व प्रकारचे बैल मिळतात. साधारणपणे आमच्याकडे 20 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंत बैल मिळतो. आमच्याकडे आमच्या बैल साक्री, शिरपूर, पिंपळनेर असं बाहेर गावांना सर्व ठिकाणी आमचे बैल जातात. धुळ्यामध्ये पण आमच्याकडे सोनगीर वगैरे आमच्याकडे धुळ्यामध्ये पण बैलांची खूपच मागणी आहे. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. हे फेबर कुकटॉप ही लाना वरना कही फेबर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेबर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस, आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद यूएस मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction Technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time
to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरओ वॉटर गॅस शेगडी मायक्रो ओहम रेफ्रिजरेटर्स डिश वॉशर्स फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर 57 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे फोन नंबर 282 111 मोबाईल 94204 39 111 बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो ए आई मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार हा मोहन माळ वगैरे प्लीजच त्यापेक्षा यावेळी कुठलं तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहितीये घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे त्यात नवीन काय आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला दोन दोन नेकलेस केले होते एका रुपयाची घट न जाता आणि ऐक ना कॉन्टेम्पररी बरं का क्लिशे नाही पुना गाडगिळे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण पुना गाडगे आणि सन्स बाफना हाऊस पारा रोड धुळे फोन नंबर 229-121-229-122 मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात सर्व मशिनरी रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉड्युलर किचन होम फर्निचर ऑफिस फर्निचर अगदी तुम्हाला हवं तसं कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती मॉड्युलर किचन डायनिंग टेबल सोफा सेट TV युनिट ऑफिस फर्निचर ऑफिस चेअर्स सर्व काही एकाच ठिकाणी वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या संपर्क इंडोवूड फर्निचर प्लॉट नंबर D77 78 MIDC अवधान धुळे मोबाईल 94230-84148 77-670-021-48 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या पांझरा नदीला आलेल्या पुरामुळे शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा गावाजवळ पांझरा नदीवरील फरशी वजा पूल पूर्णपणे तुटला आहे साहजिकच जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांच्या या रस्त्यानं होणारा संपर्क तुटला दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 50-60 गावे परस्परांपासून दुरावली आहेत तातडीने उंच पुलाचा प्रस्ताव तयार करावा अशी मागणी शिंदखेडा तालुक्यातील शिष्टमंडळानं केली आहे पांझरा उगमस्थानावर आणि पांझरा खोऱ्यात मोठ्या प्रमाणात गेल्या 5 दिवसांपासून पाऊस होत आहे त्यामुळे पांझरा नदीला पूर आला आहे शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा आणि जळगाव जिल्ह्यातील काही गावांना जोडण्यासाठी पांझरा नदीवर फरशी वजा पूर अस्तित्वात होता परंतु पांझरेला आलेल्या पुराच्या वेगाने पूल वजा फरशी वाहून गेली आहे त्यामुळे नदीकाठावरील जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील सुमारे 50-60 गावांचा परस्परांशी संपर्क तुटला आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मोठ्या उंचीच्या पुलाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा शक्य तितक्या लवकर पूल उभारावा अशी मागणी शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला केली अतिरिक्त जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन शिंदखेडा पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निवेदन दिले अनेक दिवसापासून आमची पांझरा नदीची तड फरची नादुरुस्त होती आम्ही अनेक दिवसापासून मागणी करत आहोत परंतु या येत्या आता जो मोठा पाऊस झाला त्या पुरामुळे ती पूर्ण फरची वाहून गेली आणि आता तिथं पाईपांची पाईप मोरी असल्यामुळे तिथं पूर्ण रहदारी बंद झालेली आहे आमचे शाळेचे पोरं मुडीला कॉलेजचे पोरं आंबाडीला जातात आणि दळणवळणं पूर्ण विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे लोकांचा फार हाल अपेष्टा होत आहेत म्हणून तिथं आता फरची दुरुस्त न करता पूल होण्यास शासनाला आमची विनंती आहे बलशाली देशाच्या निर्मितीसाठी समाजातील दुर्बल घटकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत केली पाहिजे
दुर्बल घटकांच्या विकासाशिवाय बलशाली देशाची निर्मिती होऊ शकणार नाही असे मत आशा फाउंडेशनचे समन्वयक यशवंत पाटील यांनी व्यक्त केलं. शहरातील आशा फाउंडेशनच्या पुढाकाराने अंधशाळेतील विद्यार्थ्यांना ब्रेल लिपीतील कागद आणि चॉकलेट वितरित करण्यात आलं. धुळे शहरातील गणपती रोडवर असलेल्या अंधशाळेत सामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. ब्रेल लिपीच्या मदतीने शैक्षणिक गुणवत्ता उंचावणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून धुळ्यातील आशा फाउंडेशनच्या मदतीने ब्रेल लिपी असलेले कागद अंध विद्यार्थ्यांना देण्यात आले. त्याचवेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट देखील देण्यात आले. यावेळी आशा फाउंडेशनचे समन्वयक भूषण पाटील यांनी सांगितले की जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रातील कष्टकऱ्यांची जातंद्य मुले ही अंधशाळेत शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी समाजातील सक्षम घटकांनी मदत करायला हवी. बलशाली राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर समाजातील दुर्बल घटकांना सामाजिक दायित्व स्वीकारून शक्य होईल ती मदत करावी. अंध विद्यार्थी मिळणाऱ्या मदतीचे चीज करतील असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी अभिषेक पाटील, मयूर पाटील, शेखर सावदेकर उपस्थित होते. आता अंधशाळेला आपण हा कार्यक्रम करतोय. अंधशाळेला बरेचसे हे आदिवासी विद्यार्थी आहेत, गोरगरीब विद्यार्थी आहेत, इवन 2 वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आहेत की त्यांना कम्प्लीट दिसत नाही, कम्प्लिटली व्हिज्युअल इम्पेअर्ड आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. तर गेल्या वर्षी आपण विद्यार्थ्यांना मोफत पादत्राणांचे शूज वगैरे आणि चप्पल वगैरे आम्ही दिलेल्या होत्या. त्यासोबत काउचे साहित्य पण आपण वाटप केलं होतं. त्यासोबत आज ब्रेन लिपीचे जे काही लेखन साहित्य आहे त्याचं आपण विद्यार्थ्यांसाठी वाटप केलेलं आहे. त्यासोबत काही खाण्याचे काही पदार्थ आहेत ते पण आपण वाटप करत आहोत. अंध विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून एक विशेष मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे. हे ॲप अंध व्यक्तींच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. त्यांना अपेक्षित असणाऱ्या वस्तू शोधण्यासाठी ॲपची मदत होऊ शकेल याबाबत अंध विद्यार्थी आणि शिक्षकांशी चर्चा केली जात आहे. चर्चेतून प्रखरपणे पुढे येणारे मुद्दे लक्षात घेऊन मोबाईल ॲपमध्ये सुधारणा देखील केली जाईल असे स्पष्टीकरण भूषण पाटील यांनी यावेळी दिले. ब्रेल लिपीचे कागद आणि चॉकलेट्स मिळाल्याने अंध विद्यार्थ्यांना विशेष आनंद झाला. ह्यासोबत एक मोबाईल ॲप आहे, टू बी माय आय कनेक्ट. हे ॲप मी त्या मुख्याध्यापकांना समजून सांगितलं की हे ॲप आपण विद्यार्थ्यांना किंवा कोणाला इन्स्टॉल करून दिलं तर जगभरातल्या कुठल्याही अंध व्यक्तीला जर मदत हवी असेल तर तो व्हॉइस ओवर आय पी थ्रू कॉल करेल आणि आपण तो कॉल घेऊन तो त्यांना आपण मदत करणार. मदत इन द सेन्स, आता समजा परत बरेच अंध विद्यार्थ्यांना कुठला कलर, कुठलं डॉक्युमेंट आहे, क्यू आर कोड काय आहे, जेव्हा कॉम्प्युटरवरती माहिती भरतात तर आपण आपली लँग्वेज सिलेक्ट करायची, कुठली पण, तुम्ही इंग्लिश, हिंदी किंवा मराठी कुठली लँग्वेज सिलेक्ट करू शकता आणि कुठूनही आपल्याला कॉल येईल आणि आपण त्या अंध व्यक्तीला मदत करतो. तर हे ॲपसुद्धा मी सरांना समजून सांगितलं आहे आणि हे ॲपचं जास्तीत जास्त प्रसार करून अंध व्यक्ती कशा पद्धतीने त्यांचा प्रॉब्लेम डे टू डे लाईफचे सॉल्व्ह करू शकतात हा एक मेन उद्देश आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्यात रविवारी कमाल तापमान 31.0 तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 87 तर दुपारी 63% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, पेपर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. नद्यांना आलेल्या पुरामुळे नदी काठावरील पालेभाज्या फळभाजी क्षेत्राचं मोठं नुकसान. भाजीपाल्याची आवक मंदावली, मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत धुळे तालुका स्तरावर बोरीसला 2 क्रमांकाचं बक्षीस. बोरीस शिवारात जलस्तर उंचावला. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी केवळ गणपती मूर्तीच नव्हे तर आता मखर आणि आरास साहित्य देखील पर्यावरणपूरक. कागदापासून मखरांची निर्मिती. बैलपोळा 15 दिवसांवर आल्याने धुळ्यातील कुंभारवाड्यात पूजनासाठी मातीच्या बैलांची निर्मिती. कुंभार कुटुंब रमले बैलजोडीच्या निर्मितीत. आणि सामाजिक दायित्व स्वीकारून दुर्बल घटकांना मदत करायला हवी असे म्हणत धुळ्यातील आशा फाउंडेशनतर्फे अंधशाळेत ब्रेल लिपीचे कागद वितरित. आणि याचबरोबर आजचं
धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.